नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आज आपण इयत्ता तिसरीमधील कृतीपत्रिका 11 पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला फळांची चव आणि रंग याबद्दल माहिती दिलेली आहे. आता आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण वेगवेगळी फळे खात असतो आणि आपण त्या वेगवेगळ्या पदार्थांचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करायलाच पाहिजे. आपण सर्व प्रकारची फळेही आवडीने खाली पाहिजेत. आता या आपल्याला टोपलीमध्ये बरीच फळं दिसत आहेत. केळी, सफरचंद, द्राक्षे, पपई, संत्री, किवी, स्ट्रॉबेरी यासारखी बरीच फळं आपल्याला इथं दिसत आहेत. तरी सर्व फळे आपण आवडीने खाली पाहिजेत. आता फळांचा रंग आणि त्याची चव. आता आपल्याला एवढी फळं दिसतात त्याच प्रत्येक फळांचा रंग हा वेगवेगळा आहे. त्याचबरोबर प्रत्येक फळांचा चवसुद्धा वेगवेगळी असते. आता काही फळे गोड असतात, म्हणजे कुठली चिक्कू, सफरचंद, केळी यासारखी जी फळं असतात ती गोड असतात. काही फळं असतात ती आंबट असतात, म्हणजे कुठली तर जी चिंच असते ती चिंच ही आंबट असते. त्यानंतर काही फळे असतात ती तुरट असतात, म्हणजे आवळ्यासारखी जी फळं असतात ती आपल्याला तुरट लागतात. आता सर्व फळांचा जो रंग असतो तो रंगसुद्धा एकसारखा नसतो. त्याचबरोबर ती फळं आपल्याला इथं दाखवली चित्रामध्ये. हा फळ आहे म्हणजे पहिलं काय आहे कैरी. तर कैरी कच्ची असताना हिरवी असते आणि त्यानंतर ती पिकल्यानंतर आपल्याला इथं लाल दिले, पण ॲक्च्युली इथं पिवसळ असा आंबा कलरमध्ये, आपण त्याला आंबा कलरच म्हणतो, तर त्या कलरमध्ये येते. केळी दिले, केळीसुद्धा हिरवी असते आणि त्यानंतर ती पिकली की ती पिवळी होते. आणि त्यानंतर खाली आपल्याला टॅमॅटो दाखवला आहे, तर टॅमॅटो असतो तो सुद्धा हिरवा असतो आणि तो काय असतो पिकला की लाल होतो. कैरीचा रंग हिरवा असतो व चव आंबट असते. आंबा चवीला गोड असतो आणि त्याचा रंग पिवळा असतो. कच्चे केळ, कच्चे टॅमॅटो हिरव्या रंगाचे असतात. केळे पिकल्यावर ती बाहेरून पिवळी दिसतात व चवीला गोड लागतात. तसेच पिकल्यानंतर टॅमॅटोचा रंग देखील लाल होतो. आता या फळांचा उपयोग काय होतात, तर या फळांचा उपयोग हा जाम, जेली, सरबत, मुरंबे, नंतर औषधी बनवण्यासाठी केला जातो. आता ही फळांच्या बाबतीतली माहिती तुम्हाला बरीच माहीत आहे, ती कुठे येतात, काय येतात. आता त्यावरून आपल्याला खाली काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. तुम्हाला माहीत असलेल्या फळांची यादी करा. आता तुम्हाला माहीत असलेली सर्व फळे तुम्ही इथे लिहू शकता. सफरचंद, चिक्कू, मोसंबी, संत्री, पपई, किवी, फणस, अननस ही फळं जी आहेत ती तुम्ही लिहा. तुमचे आवडते फळ कोणते आहे? आता बऱ्याच जणांचं आवडतं फळ आंबा असतं, तर तुमचं अजून कुठलं असेल तर तुम्ही लिहू शकता. कोणत्याही एका फळाचे चित्र काढा आणि त्यात रंग भरा. इथं आता तुम्ही तुमच्या आवडीच्याच फळाचं नाव काढा आणि त्यामध्ये छानसा रंग भरा. आता नावे लिहामध्ये आपल्याला विचारले एक बी असणारे फळ. आता एक बी असणारे फळ कोणतं आहे? आपण आंबा लिहू शकतो इथं. अधिक बिया असणारे फळं, अधिक बिया असणारी फळं कुठले आहेत? तर त्यामध्ये सीताफळ येतं, रामफळ येतं, ही अधिक बिया असणारी फळं आहेत. त्यानंतर पपईमध्ये पण अनेक बिया असतात. बिया नसणारं फळ, आता बिया नसणारं फळ कुठलं आहे? केळी, केळीमध्ये बिया नसतात. बाहेरून लाल रंगाचे फळ, बाहेरून लाल रंगाचं दिसणारं फळ कुठलं आहे? तर सफरचंद हे बाहेरून लाल दिसतं. चवीला आंबट असणारे फळ, यामध्ये संत्री, मोसंबी, चिंच यासारखी फळे येतात. चवीला गोड असणारे फळ, यामध्ये आंबा लिहू शकतो, केळी लिहू शकतो, सफरचंद लिहू शकतो, हे सुद्धा चवीला गोडच असतात.